मुलांनो आज आपण इयत्ता आठवीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून पान नंबर सत्याऐंशीवर जो व्याकरण विभाग आहे या विभागामध्ये लेखन त्यानंतर कथा लेखन पत्रलेखन परिच्छेदवार प्रश्न निर्मिती हसत खेळत तोंडी परीक्षा शुद्ध व अशुद्ध शब्द या व्याकरणाच्या भागाची माहिती घेणार आहोत कारण एम ओ आयची एक्झाम आपली जवळ आली आहे या महिन्याच्या शेवटी आपली एम ओ आयची एक्झाम होऊ शकते त्यासाठी रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून आपण व्याकरण विभागाची तयारी करायची आहे आणि हो एक ते सात पाठ जे आपण घेतले आहेत अगदी संतवाणीपासून ते पक्षीवेळा ओढोबापर्यंत या सर्व पाठांची माहिती आपल्याला रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून घ्यायची आहे तर मुलांनो आज आपण व्याकरण विभागामध्ये निबंध लेखन निबंध लेखनाचे प्रकार <coughs> याविषयी माहिती घेणार आहोत पान नंबर सत्याऐंशी लेखन मुलांनो एखाद्या विषयाबाबत किंवा एखाद्या घटनेबाबत अथवा प्रत्यक्षात कल्पनेत आपल्या कल्पनेत जे विचार तुमच्या मनात येतात ते कागदावर जसेच्या तसे उतरवले की झाला तुमचा निबंध तयार निबंध या, या शब्दामध्ये नि अधिक बंद हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत त्याचा अर्थ बांधणे जुळवणे असा आहे हा निबंध लिहिताना <coughs> कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण आता पुढील मुद्द्याच्या आधारे पाहूया आता मोबाईल शाप की वरदान यावर तुमचे मत लिहा किंवा वृद्धाश्रमातील एका वृद्धाचे मनोगत तुमच्या शब्दात मांडा किंवा हिमालयाचे वर्णन तुमच्या कल्पनेने करा या विषयावर तुम्हाला विस्तृतपणे निबंध लिहायचा असेल तर लेखन <coughs> लेखनविषयीच्या पेपरच्या बदलत्या पॅटर्नप्रमाणे मुलांना तुमच्यासमोर पुढील यत्तात येणारा निबंध लिहिता आपणाला आला पाहिजे तुम्हाला तुम्हा मुलांच्या अभिव्यक्तीला प्रकटीकरणाला यात महत्त्व आहे निबंध लिहिताना आपले मत अभिव्यक्ती आपले विचार प्रकट करण्याला महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्ही कल्पनाप्रधान निबंध देखील लिहू शकता या ठिकाणी कल्पनाशक्तीला वाव असतो किंवा एखादा निबंध पुस्तक यातील तोच तोपणा आपण टाळू शकतो म्हणून स्वतःचे विचार करून निरीक्षण करून आपली मते निबंधाच्या माध्यमातून नोंदवायचे असतात त्यासाठी अवांतर वाचन आपलं असणं गरजेचं आहे आता निबंध लेखन उत्तम होण्यासाठी निबंधाची सुरुवात कशी केली पाहिजे याविषयी माहिती आहे निबंधाची सुरुवात अतिशय आकर्षक हवी एखादे अवतरण वापरून एखादी घटना अथवा थोडक्यात गोष्ट लिहून ही निबंधाची सुरुवात आपण आकर्षक करू शकतो पहा निबंध लिहिताना आपण निबंधाची आकर्षक मांडणी करतो एखाद्या चिन्हामध्ये असलेलं वाक्य वापरून आपण निबंधाची सुरुवात करू शकतो जसं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी ने आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य अवतरण चिन्हामध्ये लिहून तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता वापरलेल्या अवतरण घटना अथवा गोष्ट ही त्या विषयाला धरून असणे आवश्यक आहे त्यानंतर वर्तमानपत्रातील ताज्या बातम्या इत त्याचा छान उपयोग करून घेता येईल निबंधासाठी एखाद्या कवितेच्या दोन ओळी लिहूनही ही तुम्ही सुरुवात करू शकता जसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या ओवीच्या माध्यमातून देखील तुम्ही निबंध लिहू शकता संस्कृत सुभाषित किंवा श्लोकही प्रस्तावनेत लिहिता येतील व सुदैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर असे छोटे छोटे वाक्य ओवी घटना गोष्ट वर्तमानपत्रातील बातमी हे वाचून हे लिहून तुम्ही वर् निबंधाची सुरुवात करू शकता त्यानंतर निबंधाचा मध्य तीन ते चार परिषदामध्ये लिहिणे निबंध आवश्यक असतो यामध्ये निबंधाचा मध्य म्हणजे त्या विषयाचा गाभा विषयासंबंधी असणारे निरीक्षण आपले मत आपली कल्पना या विषयामध्ये आपण काय करतो मध्य भागामध्ये त्याची मांडणी करतो मांडणी आकर्षक आणि नेमक्या शब्दात असली पाहिजे त्यामुळे विषय समजण्यास मदत होते आत्तापर्यंत पाठात आलेल्या वाक्प्रचारांचा उपयोगही ते आपण खुबीने करता करू शकतो जसे ऑडोबॉन पक्षीवेळा ऑडोबॉन या पाठामध्ये भान हरपणे एखादी गोष्ट जर आपल्याला ले आवडली ती करण्यासाठी आपल्याला काय करतो आपण भान हरपून ते गोष्ट मन लावून करतो अशा वेळेस आपल्याला वाक्प्रचारांचा उपयोग करता येतो मध्यभागाच्या लेखनात सुसूत्रता सुसूत्रता असणे क्रमबद्धता असणे शब्द मर्यादा आपण देखील पाळली पाहिजे लिहिताना मध्यभागामध्ये त्यानंतर निबंधाचा शेवट निबंधाचा शेवट अतिशय शे परिणामकारक असावा छोट्या परिछदाने निबंधाचा शेवट करावा फार मोठा परिषद नसावा परंतु शेवट परिणामकारक असावा त्यानंतर एखादे अवतरण मन वाक्प्रचार याचा परिणामकारक शेवट करण्यासाठी उपयोग करता येईल जसं सूद न राहणे म्हणजे खाण्यापिण्याविषयी माहिती न राहणे कारण एखादी गोष्ट करताना आपण एवढं रममान होतो जसं चित्र काढताना आपल्याला तहान भूक देखील लागत नाही त्यामुळे एखाद्या अवतरण मन वाक्प्रचार वापरून परिणामकारक शेवट आपण करू शकतो संपूर्ण निबंधाचा विषय मांडलेले मुद्दे सारांश रूपाने घेऊन निबंधाचा शेवट करता येईल तीन शेवटी वाचकालाच एखादा प्रश्न विचारून तुम्हाला काय वाटते हे पटते का अशा प्रकारची प्रश्ननिर्मिती करून परिणामकारक शेवट तुम्हाला करता येईल अशा तऱ्हेने मुलांनो निबंध लेखनाचा सराव केला तर उत्तम निबंध तुम्हाला लिहिता येईल ओगवती भाषा स्पष्टपणे मांडणे विषयानुरूप जिवाळा कळकळ भावना उद्रेक याची माहिती निबंधामध्ये आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे विचार भावना कल्पना वेगवेगळी मते प्रत्येकाचा आपण कल्पनेचा विचारांचा आदर हा निबंध लेखनाच्या माध्यमातून येऊ शकतो पुढील तासाला आपण निबंधक म्हणजे काय निबंधाचे प्रकार याची माहिती घेऊ अशा तऱ्हेने मुलांना निबंध लेखन करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेतली धन्यवाद या ठिकाणी थांबूयात आणि हो निबंधाचे जे प्रकार आहेत ना त्या प्रकारांची माहिती तुम्ही मला व्हॉट्सॲपवर लिहून सेंड करायची आहे धन्यवाद या ठिकाणी थांबूयात आपण